ग्राम सुरक्षा यंत्रणेनं टोल फ्री क्रमांक जाहीर केलेत. कोणत्याही संकटाच्या वेळी या क्रमांकाचा वापर केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना फोनवरून ऐकू जाईल. त्यातून गुन्ह्यांना आळा बसेल आणि संकटात असलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळेल, असं ग्राम सुरक्षा संचालक डी के गोरडे यांनी सांगितलं. उजळाईवाडीतील सरस्वती मंगल कार्यालयात झालेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिक इथले ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यावेळी उपस्थित होते. ग्राम सुरक्षा यंत्रणेनं 1800 270 3600 आणि 98221 12281 हे दोन टोल फ्री क्रमांक सुरू केलेत. संकट काळात नागरिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना फोनवर ऐकवला जाईल. त्यातून त्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळेल आणि गुन्ह्यांना आळा बसेल, असं ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे यांनी सांगितलं. शेतात वापरलं जाणारं खुरपं, गवत कापण्याचा विळा, घरातील तिखट पूड, सरपणासाठी वापरलं जाणारं लाकूड आणि रस्त्यावरचा दगड अशी साधनं आपल्या सुरक्षेसाठी वापरता येतात, याबाबतचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं. ग्राम सुरक्षा ही प्रभावी यंत्रणा असून नागरिकांनी गरजेवेळी त्याचा वापर करण्याचं आवाहन अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केलं. 1 जुलैपासून काही नवीन कायद्यांची अंमलबजावणी होणार आहे. गुन्हेगारांना गंभीर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या गावचा विकास म्हणजेच देशाचा विकास आहे. मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधा, असंही देसाई यांनी सांगितलं. यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे विभागीय अधिकारी गणेश लोकरे, जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.